ओके चला बघा या लेक्चरला आपण स्टार्ट करूया आपली डिझाईन प्रोसिजर फॉर द टर्न बकल. लास्ट लेक्चर मध्ये टर्न बकल काय राहतं, ऍप्लिकेशन काय, त्यामध्ये टर्मिनॉलॉजी आपण हे पाहिलं होतं. डायग्राम मी तेवढी प्रॉपर ड्रॉ केलेली नाही कारण आपला बोर्ड छोटा आहे आणि आपल्याला ते ऍडजस्ट करायचं होतं, त्यामुळे ही लेंथ कमी जास्त झालेली आहे. बट तुम्ही ते समजू शकता की दोन्ही साईडला लेंथ सारखी राहील ना. आणि हे काय तुमचा कपलर नट, कपलर नटची लेंथ दोन्ही साईडला सारखी राहील, रॉडची लेंथ सारखी राहील, कपलर बॅलन्स राहील सिमेट्रिक राहीलमध्ये. ठीक आहे, तर डायग्राम मी लास्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपण डिझाईन प्रोसिजरमध्ये फर्स्ट स्टार्ट करणार आहोत डिझाईन ऑफ रॉड. ठीक आहे, की हा जो रॉड आहे आपला जो या ठिकाणी अटॅच आहे, या रॉडची किंवा या रॉडची डिझाईन कशी करायची. आता बेसिकली आपल्याला जे माहिती आहे की टर्न बकलचं काम काय, टर्न बकलवर अप्लाय होतोय बेसिकली टेन्साईल लोड, है ना. टर्न बकलवर काय अप्लाय होतोय, टेन्साईल लोड. वायरला होल्ड करून ठेवण्यासाठी, वायरवर टेन्शन ऍक्ट करण्यासाठी आपण टर्न बकलचा यूज करतोय. मग आता टेन्शन ऍक्ट होणार आहे, टेन्शन ऍक्ट होणार आहे म्हटल्यावर या रॉडवर कोणत्या टाईपचा लोड अप्लाय होईल, टेन्साईल लोड अप्लाय होईल. आणि त्यामुळे जनरेट होणारा जो स्ट्रेस राहील तो कोणता राहील, टेन्साईल स्ट्रेस राहील. आता जसं तुम्हाला माहिती की या रॉडवर काय राहतात, थ्रेड्स राहतात, है ना, थ्रेड राहतात. इथं आपण लिहिलेलं आहे रॉड विथ द राईट हँड थ्रेड अँड रॉड विथ द लेफ्ट हँड थ्रेड. सो बेसिकली जे काही लोड अप्लाय होणार आहे, आता जसं बॉटल राहते आपली, है ना, बॉटलवर जी आपण झाकण लावतो त्या झाकणला, त्या कॅपला पण थ्रेड्स राहतात. मग ती झाकण ज्यावेळेस आपण ओढतो बंद केल्यावर, हा समजा तुम्ही पॅक करून दिलं आणि मग ओढताय तर ते बाहेर निघतं का, नाही. तर याचा अर्थ काय की ते जे थ्रेड्स राहतात त्यांच्यावर ताण पडतो, है ना. ते जे थ्रेड्स राहतात, थ्रेड्सची डायग्राम मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये दाखवली होती. थ्रेड्स काहीतरी अशा पद्धतीने ड्रॉ केले जातात. असे काहीतरी थ्रेड्स राहतात. तर आणि तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं की दिस इज नथिंग बट काय, डायमीटर ऑफ द थ्रेड. आणि हा जो राहतो मधला, दिस इज युअर कोर डायमीटर, है ना, डी सी. तर जो काही लोड अप्लाय होतो तो कोणावर अप्लाय होतो, कारण हे बघा व्यवस्थित आहे का. जर मी सांगितलं की हिमाची झाकण आहे, तर यामधली जी गॅप राहील, मधला गॅप, तो कोणता आहे, कोर डायमीटर. आणि बाहेरची जी लाईन दिसते तो कोणता आहे, ऍक्च्युली डायमीटर ऑफ थ्रेड, है ना. एखादी बॉटल लावून का मी, एक मिनिट होल्ड करा, मी सांगतो. चला बघा, तुम्हाला थ्रेड्स दिसतील असं काही नाही, फक्त एक मिक्सरचं पॉट भेटलं मला ज्याच्यामध्ये थ्रेड्स आहे. दिसत आहे का, मी एकदा चेक करतो. हां ओके, तर बघा तुम्हाला ऑब्झर्व करायला भेटेल की या ठिकाणी, ओके, या थ्रेड्स दिसत आहेत तुम्हाला, इथं तीन थ्रेड्स आहेत. आता ही थ्रेड जी ती वर आलेली थोडी, है ना, आणि त्या थ्रेडच्या बाजूला हा गॅप आहे. हा जो गॅप आहे बघा, इथं दिसतो आहे तुम्हाला की ही थ्रेड आहे आणि या थ्रेडच्या मध्ये इथं काय गॅप आहे. तर हा गॅपवाला पोर्शन आतमध्ये राहतो, थ्रेड थोडीशी वर उचकलेली राहते, है ना. तर मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला, हा जो वरचा पोर्शन आहे, थ्रेड जेवढी वर आलेली राहते त्या सर्फेसपासून, तो काय राहतो, डायमीटर ऑफ थ्रेड. आणि ॲक्च्युली ज्या ठिकाणी आता जर मी समजा याच्यावर झाकण लावून जर ओढायचा प्रयत्न केला, तर सगळा ताण कुठं पडणार आहे, या थ्रेडच्या आतल्या भागावर, है ना, थ्रेडच्या आतल्या पोर्शनवर पडत असतो. म्हणून आपण ज्यावेळेस पण टेन्साईल लोड अप्लाय करतो, तो सगळा लोड कोणावर येतो, या कोर डायमीटरवर येत असतो. मग एरिया काय घेणार, पाय बाय फोर इंटू फोर डायमीटरचा आपण एरिया काय घेतो सर्कलसाठी, पाय बाय फोर डी स्क्वेअर. तर इथं पण काय घेणार, पाय बाय फोर इंटू कोर डायमीटरचा स्क्वेअर. आणि जर आपल्याला स्ट्रेस, सॉरी, आपल्याला जर लोड काढायचा आहे, तर आपल्याला माहिती की या थ्रेड्सवर काय येतोय, टेन्साईल लोड अप्लाय होतोय किती, पी. आणि त्या टेन्साईल लोडमुळे जो स्ट्रेस जनरेट होतोय तो कोणता राहतो, टेन्साईल स्ट्रेस, सिग्मा टी. तर काय करणार, टेन्साईल स्ट्रेस म्हणून मल्टीप्लाय बाय सिग्मा टी आणि एरिया पाय बाय फोर इंटू डी सी स्क्वेअर. तर डिझाईन ऑफ रॉड आपल्याला कधी, डिझाईन ऑफ रॉड ज्यावेळेस आपण करतोय, तर आपल्याला काय पाहिजे, तो त्या ठिकाणी किती लोड अप्लाय होतोय रॉडवर ते पाहिजे होतं. आणि ते कधी भेटेल आपल्याला, वाईल बघा इथे लिहून दिलं आहे, द डायमीटर ऑफ रॉड इज ऑब्टेन बाय कन्सिडरिंग द टिअरिंग ऑफ द थ्रेड्स ऑफ द रॉड. टिअरिंग म्हणजे काय, टेन्साईल लोड जो अप्लाय होतोय थ्रेड्सवर, त्यावरून तुम्हाला काय भेटू शकतं, रॉडचा डायमीटर भेटू शकतो, है ना. तिथून काय भेटू शकतं आपल्याला, डायमीटर ऑफ द रॉड. आणि तो कसा भेटणार आहे, की रॉडवर जर टेन्साईल लोड अप्लाय झाला तर टेन्साईल स्ट्रेस जनरेट होईल. आणि तो टेन्साईल स्ट्रेस किती सर्फेस एरियावर ऍक्ट होणार आहे, तर पाय बाय फोर इंटू डी सी स्क्वेअर कोर डायमीटरवर. सो पाय बाय फोर इंटू डी सी स्क्वेअर इंटू सिग्मा टी. तर डिझाईन लोड इज इक्वल टू काय होऊन जाईल, सेम जी व्हॅल्यू इथे ती आपण लोडमध्ये घेत असतो. आता या ठिकाणी बघा, तुम्हाला एक नवीन टर्म दिसत असेल, डिझाईन लोड. कारण टर्न बकलमध्ये काय केलं जातं, की टर्न बकलमध्ये जो ॲक्च्युअल अप्लाईड लोड राहतो, जी अप्लाईड लोडची कॅपॅसिटी आहे,
त्याच्यापेक्षा ज्या वेळेस टर्न बकल डिझाईन केला जातो तो ऑलमोस्ट 1.3 times ठेवला जातो. जसं आपण नकल जॉईंटमध्ये क्वार्टर जॉईंटमध्ये अप्रॉक्सिमेशन करायचो ना, व्हॅल्यू आपण कधी पण वाढवायचो, तसंच जो ॲक्च्युअल लोड त्याची मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे ते, म्हणजे आपल्याला जेवढ्या कॅपॅसिटीचं बनवायचं, जसं समजा मी सांगितलं की रॉड जो आहे तो 25 newton कॅपॅसिटीचा आहे, किती लोड सस्टेन करू शकतो 25 newton असं मी सांगितलेलं आहे, म्हणजे हा अप्लाइड लोड किती अप्लाय करणार आहे तुम्ही 25 पण डिझाईनिंगची व्हॅल्यू किती राहील त्याची 1.3 times म्हणजे 0.3 times जास्त राहील. म्हणजे ऍक्च्युली त्याची डिझाईन करताना कॅपॅसिटी किती आहे, 1.3 × 25 करून बघा किती होतं, लाईक 25 point something म्हणजे 75 7 3 10 32.5 ऍक्च्युली त्याची डिझाईन किती लोडसाठी केलेलं आहे 32.5 पण ऍक्च्युली अप्लाइड किती सांगितलंय 25 अशा पद्धतीने डिझाईन लोड जो आहे तो अप्लाइड लोडपेक्षा थोडासा जास्त राहील. सो वाईल कन्सिडरिंग द टेन्साईल लोड ऍक्टिंग ऑन द रॉड आपल्याला काय माहीत पडू शकतो, त्या ठिकाणी काय माहीत पडू शकतं याच्यावरून कोर डायमीटर ऑफ द रॉड ऑर द डायमीटर ऑफ रॉड आपल्याला इथून माहीत पडू शकतं. ठीक आहे, कोर डायमीटर भेटणार आहे आपल्याला इथून. बघा आता इथं तुम्हाला भेटणार आहे कोर डायमीटर, बट आपल्याला ऍक्च्युली पाहिजे काय होतं, डायमीटर ऑफ रॉड है ना. सो डी सी वरून डी ची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला एक चार्ट दिलेला राहील, नट बोल्टसाठी एक चार्ट आहे, तो चार्ट मी टाकून देईल, कदाचित तुम्हाला कॉलेजवाल्यांनी पण दिला असेल, तो चार्टचा स्क्रीनशॉट मी ग्रुपवर टाकून देईल, किंवा ज्यांनी हे लेक्चर पाहिलं त्यांनी मला मेसेज करायचा आहे तर मग ते तो चार्ट मी पाठवून देईल. या ठिकाणी मोस्टली मी ट्राय करेल की लेक्चरमध्येच टाकता आलं तर बेटर राहील. बघू आता जसं जमेल तसं. तो एक चार्ट आहे आणि एक अजून एक ऑप्शन जे आहे ते असं आहे की डायमीटर ऑफ द रॉड इज इक्वल टू कोर डायमीटर डिवाइड बाय 0.84 हे एक रिलेशन आहे, पण हे एक्झॅक्टली आन्सर इक्वल येणार नाही, थोडंफार व्हेरी करतं है ना. ॲक्च्युली कोर डायमीटरवरून जी व्हॅल्यू यायला पाहिजे होती ती जशी त्या चार्टमध्ये दिली आहे एक्झॅक्टली तेवढी व्हॅल्यू तुम्हाला भेटणार नाही, थोडीफार व्हॅरी करते. हे पण एक रिलेशन आहे, या रिलेशनवरून सुद्धा आपण डायमीटर ऑफ रॉड काढू शकतो. पण डिझाईन ऑफ रॉड काय, मग आता अल्टिमेटली आपलं कन्क्लुजन काय झालं की डिझाईन ऑफ रॉड काढायचं आहे तर रॉडवर टेन्साईल लोड अप्लाय करा, टेन्साईल लोड अप्लाय केल्यामुळे टेन्साईल स्ट्रेस जनरेट होईल आणि तो टेन्साईल स्ट्रेस जनरेट होतो कोर डायमीटरवर, तो π/4 dc² × σt है ना, आणि द डिझाईन लोड शुड बी सिमिलर. ठीक आहे, आणि त्याच्यावरून जर कोर डायमीटरवरून इथून तुम्हाला कोर डायमीटर भेटेल आणि कोर डायमीटरवरून जर तुम्हाला आपलं ॲक्च्युअल डायमीटर काढायचं असेल रॉडचा तर तुम्ही हे रिलेशन यूज करू शकता dc/0.84. अदरवाईज तो एक चार्ट राहील तो यूज करायचा, न्यूमरिकलमध्ये दाखवेल मी तो चार्ट कोणता आहे तर त्यावेळेस तुम्हाला ते कळून जाईल. ठीक आहे, चल तर आता आपण बघूया नेक्स्ट टाईप, आपलं नेक्स्ट डिझाईन डिझाईन ऑफ रॉड झालं, आता आपण डिझाईन ऑफ कपलर नट करूया. बघा आता नेक्स्ट टाईप हे आपलं नेक्स्ट डिझाईन आहे लेंथ ऑफ कपलर नटसाठी. तर लेंथ ऑफ कपलर नट आता या ठिकाणी तुम्हाला दिसतोय की हा एक कपलर नट आहे, इथे पण सिमिलरली एक हा एक कपलर नट लावलेला ड्रॉईंगवरून. तर ह्या कपलर नटची काय काढायची आपल्याला लेंथ, इथे बघा दाखवलेली दिस इज द लेंथ ऑफ द कपलर नट. तर ही लेंथ ऑफ द कपलर नट कशी निघेल, ज्या वेळेस आपण या कपलर नटला अंडर द शेअरिंग ठेवणार आहे ना. शेअरिंग म्हणजे काय होतं, बघा जर टेन्साईल लोड अप्लाय झाला तर बेसिकली या ठिकाणी नटमध्ये, सॉरी नट म्हणजे रॉड आणि कपलर नट यांच्यामध्ये काय होईल, शेअरिंग होईल. आणि अल्टिमेटली जर तुम्हाला थोडंफार कळलं असेल तर हे जे रॉड आहे ह्या रॉडचा जो हा कोर डायमीटर आहे या कोर डायमीटरमध्ये इकडे वरती हे कोणा इथं जे येणारे थ्रेड्स आहेत ते कोणाचे राहतील, याच्यावरती जे थ्रेड्स फिरतील ना, कधीही एखादी गोष्ट ज्यावेळेस पॅक होते त्यावेळेस एका थ्रेडवर दुसरे थ्रेड फिरतात है ना, आणि दोन थ्रेड एक दुसऱ्यामध्ये पॅक बसतात. तर याच ठिकाणी या रॉडच्या थ्रेडमध्ये कोणाचे थ्रेड राहतील, कपलर नटचे थ्रेड राहतील. आणि कपलर नटचे थ्रेड सुद्धा कुठे एंगेज राहतील, याच्या कोर डायमीटरवर. कपलर नटचे थ्रेड जे आहेत ते कुठे एंगेज राहतील, याच्या कोर डायमीटरवर. तर मग या ठिकाणी आपण कोणता स्ट्रेस जनरेट करणार आहे, आता शेअरिंगवाला है ना. तर आपण कोणता स्ट्रेस जनरेट करणार आहे या ठिकाणी, शेअरिंगचा. तर तेच इथं लिहिलं आहे बघा, द लेंथ ऑफ द कपलर नट इज ऑब्टेन्ड बाय शेअरिंग द शेअरिंग ऑफ थ्रेड ॲट देअर रूट्स इन द कपलर नट. कपलर नटचे जे रूट्स आहेत ते कुठे आहेत, याच्या कोर डायमीटरवर आहे. तर मग शेअरिंग रेझिस्टन्स ऑफ द थ्रेड ऑफ द कपलर नट, ज्यावेळेस शेअरिंग होत आहे, लाईक हे कपलर नट जर मी या ठिकाणी खेचतोय तर खेचतोय याचा अर्थ काय की त्या कपलर नटमध्ये आणि मधल्या रॉडमध्ये यांच्यामध्ये काय होतं, शेअरिंग होत आहे.
तर शेअरिंग होत असल्यामुळे आता शेअरिंग कुठे होणार, पूर्ण डायमीटर वर होणार, कारण जे थ्रेड्स आहेत ते सर्क्युलर आहेत, ते दोन्ही सर्क्युलर थ्रेड्स एक दुसऱ्यामध्ये पॅक आहेत, तर मग आता पूर्ण डायमीटर काउंट मध्ये घ्यावा लागेल तुम्हाला। तर मग आता काय करणार, पूर्ण सर्कमफरन्स किंवा सॉरी डायमीटर म्हणतोय मी, पूर्ण सर्कमफरन्स काउंट मध्ये घ्यावं लागेल या रॉडचं, कारण कपलर नट पण कसा असणार आहे गोल, रॉड पण कसा आहे आपला गोल, दोघांचे डायमीटर आहेत काहीतरी। तर आपण या ठिकाणी जी लेंथ ऑफ द कपलर नट आहे ती फाइंड आउट कशी करू शकतो, बाय अप्लाइंग द शेअरिंग स्ट्रेस। शेअरिंग स्ट्रेस म्हटल्यावर मल्टीप्लायला काय येणार, टाऊ, टेन्साइल राहिलं तर काय येतं सिग्मा टी, कॉम्प्रेसर राहिलं तर सिग्मा सी, हे आपण पहिले पण शिकलेलं आहे। नाउ व्हॉट विल बी द एरिया अफेक्टेड, असा किती एरिया राहील जो अफेक्टेड राहील। आता नटला जर मी खेचतोय तर जेवढा नटचा सर्कमफरन्स आहे, जेवढा तो या बघा व्यवस्थित आहे का, हा जर रॉड आहे आणि बाहेरून जर नट आहे, जर नटला आपण खेचतोय तर शेअरिंग होते आणि केवढ्या भागावर होईल, जेवढा पूर्ण नट आणि रॉडचा जेवढा भाग एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, जेवढे थ्रेड्स एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये, सगळ्यांवर शेअरिंगचा लोड अप्लाय होईल आणि ते पूर्ण सर्क्युलर आहे म्हटल्यावर पूर्ण सर्कमफरन्स घ्यावा लागेल। ते पण कोणाचं, शेअरिंग कुठं होणार आहे, कोर डायमीटरवर। म्हणून आता सर्कमफरन्सचा फॉर्म्युला काय राहतो तुम्हाला माहिती सगळ्यांना, टू पाय आर आणि टू टाइम्स ऑफ रेडियस म्हणजेच काय लिहिता येतं, डायमीटर, म्हणून काय लिहिलंय बघा, पाय इंटू कोर डायमीटर मल्टीप्लाय बाय इट्स लेंथ। एवढा पूर्ण भाग अफेक्टेड राहील ना, हा जो पूर्ण भाग आहे रॉडचा एवढा पूर्ण अफेक्टेड राहील, सो सर्कमफरन्स इंटू इट्स लेंथ, सो पाय इंटू डी सी इंटू एल, आणि शेअरिंग स्ट्रेस असल्यामुळे मल्टीप्लायला टाऊ। सो डिझाईन लोड किती तयार होईल इथं, पी डी इज इक्वल टू पाय इंटू डी सी इंटू एल इंटू टाऊ। सो डी सी तर आपल्याला मागेच पाहिला आपण, ज्यावेळेस याच्यावर टेन्साइल लोड अप्लाय होईल त्यावेळेस आपल्याला डायमीटर कोर डायमीटर तर भेटणार आहे, पाय कॉन्स्टंट आहे, लेंथ काढायची, शेअरिंग स्ट्रेस आपल्याला माहित राहील, क्वेश्चन मध्ये दिलेला राहील, सो इथून आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो। तर आता हे लक्षात ठेवा की जी लेंथ कन्सिडर केली जाते ना, लेंथ ऍक्च्युअल मध्ये, हा इथे लिहून देतो पाहिजे तर ऍक्च्युअल मध्ये, इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस लेंथ ऑफ रॉड इज कन्सिडर्ड डी टू 1.5 टाइम्स ऑफ डी, म्हणजे आता बघा डीसी वरून जेवढा तुमचा डायमीटर येईल, डायमीटर ऑफ द रॉड, त्या डायमीटर ऑफ द रॉड वरून तो डायमीटर ऑफ रॉड जितका आलाय तितकी व्हॅल्यू किंवा त्याच्या 1.5 टाइम्स ऑफ डायमीटर एवढी व्हॅल्यू कन्सिडर केली जाते, जर तो रॉड हा कशाचा असेल, स्टीलचा असेल तर, फॉर द स्टील, आणि ते जर कास्ट आयर्नचं असेल तर इथं मेन्शन करून घेऊ, हा भाग रफ करून टाकतोय इथं मी, आता त्याचा पुढचा जो भाग आहे तो इथं लिहिला आहे बघा, 1.25 टाइम्स ऑफ डी फॉर स्टील अँड 1.5 टाइम्स ऑफ डी टू 2 टाइम्स ऑफ द डायमीटर ऑफ द रॉड फॉर कास्ट आयर्न। कास्ट आयर्न पासून जर बनलेलं असेल तर 1.5 टू 2 टाइम्स ऑफ डायमीटर यूज केलं जातं, आणि स्टील पासून जर बनलेलं असेल तर जेवढी व्हॅल्यू डी ची येणार आहे तिथून तर 1.25 टाइम्स ऑफ डी पर्यंत ही व्हॅल्यू यूज केली जाते, ठीक आहे। सो लेंथ ऑफ कपलर नट कशावरून भेटला आपल्याला, शेअरिंग वरून, शेअरिंग स्ट्रेस अप्लाय केला, शेअरिंग स्ट्रेस कशामध्ये जनरेट झाला, कपलर नट आणि रॉड मध्ये, कुठे जनरेट झाला, त्यांच्या कोर डायमीटरवर। किती सर्फेस एरिया अफेक्टेड झाला, तर एवढा पूर्ण सर्फेस एरिया आतमधला हा अफेक्टेड असणार आहे, हा बाहेरचा जो दोघांचा जिथं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, शेअरिंग कधी बी कुठं होते, दोन सर्फेस जिथं कॉन्टॅक्ट मध्ये येतात तिथं शेअरिंग होते, तर पूर्ण सर्फेस, पूर्ण सर्कल येते, तर पूर्ण सर्कमफरन्स मल्टीप्लाय बाय लेंथ मल्टीप्लाय बाय शेअरिंग स्ट्रेस, इथून तुम्हाला व्हॅल्यू भेटून देते, ठीक आहे। चला तर आता जसं आपण शेअरिंग साठी कन्सिडर केलं, तसं जर क्रशिंग झालं तर, क्रशिंग झालं तर तरी पण कंडिशन येईल, म्हणून लेंथ ऑफ द कपलर नटची ती आपण क्रशिंग साठी पण टेस्ट करत असतो, ते कसं येईल बघा। आता क्रशिंग साठी काय कंडिशन येईल, आता आपण थ्रेड्स ड्रॉ केलेले होते, तर जसं तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेस आपण शेअरिंग बद्दल बोलत असतो तर शेअरिंग साठी हा आतला भाग अफेक्टेड होता, बरोबर ना, शेअरिंग कुठे होऊन राहिली होती, ऍक्च्युली मिडल त्या कोर डायमीटरवर होऊन राहिली होती। आता ज्या वेळेस आपण क्रशिंग बद्दल बोलतोय तर क्रशिंग म्हणजे काय येणार आहे, की जर या पर्टिक्युलर नटवर किंवा आपला
रॉड वर जब क्रशिंग क्रशिंग साठी कोणता फोर्स लागेल, कॉम्प्रेसिव्ह फोर्स. आतापर्यंत आतापर्यंत आपण टेन्साईल बद्दलच बोलत होतो, टेन्साईल मुळेच त्या ठिकाणी शेअरिंग होऊन राहिलं होतं. आता जर कॉम्प्रेसिव्ह फोर्स जनरेट झाला तर कॉम्प्रेसिव्ह फोर्समुळे होणार काय बेसिकली, तर आता बघा ज्यावेळेस कॉम्प्रेशन होईल तर हा बाहेरचा डायमीटर किती आहे डी, आतला डायमीटर किती आहे डी सी. तर हा जो अफेक्ट सरफेस राहील हा सरफेस अफेक्टेड राहील कोणता, बाहेरचा. क्रश होत आहे ना, आता एक थ्रेडवर दुसरा थ्रेड काय होणार आहे, क्रश होणार आहे, दाबले जाणार आहे. एक थ्रेड सोबत दुसरा थ्रेड काय होणार आहे, या ठिकाणी क्रश होणार आहे म्हणजे कॉम्प्रेस होणार आहे, तर दाबला जाणार आहे. कोणता सर्फेस एरिया अफेक्टेड राहील, हा आउटर सर्फेस एरिया. आणि असा पूर्ण सरकमफरन्स राहील त्याचा, आपण पूर्ण एरिया कन्सिडर करावा लागेल ना त्याला. तर मग या ठिकाणी बघा क्रशिंग स्ट्रेस आपल्याला जर कपलर नट ॲज युजल जसं आपण कपलर नटला आपण शेअरिंगसाठी चेक केलं होतं तसं कपलर नट आपण क्रशिंगसाठी पण चेक करणार. आणि काय येईल त्या ठिकाणी बघा, द लेंथ ऑफ द कपलर नट अल्सो बी चेक फॉर द क्रशिंग ऑफ थ्रेड. कपलर नटमध्ये दोन कंडिशन आहे, एक शेअरिंगसाठी आणि एक क्रशिंगसाठी. सो क्रशिंग रेझिस्टन्स ऑफ द थ्रेड पर कपलर नट एव्हर इन कपलर नट. आता कपलर नटमध्ये जितक्या थ्रेड्स राहतील तितक्या सगळ्या थ्रेड्स काउंटमध्ये घ्याव्या लागतील. तर काय घेतलं आपण, पाय बाय फोर इंटू एरिया घेतोय आपण, पाय बाय फोर इंटू कॅपिटल डी स्क्वेअर, सॉरी डी स्क्वेअर मायनस डी सी स्क्वेअर. तर ह्या मोठ्या एरियामधनं हा छोटा सरफेस एरिया आपण काय करतोय, मायनस करतोय. तर डी स्क्वेअर मायनस डी सी स्क्वेअर मल्टीप्लाय बाय नंबर ऑफ थ्रेड्स. आता जितके नंबर ऑफ थ्रेड्स जास्त तेवढा क्रशिंग स्ट्रेस जास्त, जितके नंबर ऑफ थ्रेड्स राहतील तेवढ्या सगळ्या थ्रेड्सवर काय येणार आहे, तेवढ्या जास्त थ्रेड्सवर त्या ठिकाणी क्रशिंग स्ट्रेस जनरेट होईल. क्रशिंग स्ट्रेस जर जनरेट होतोय तर आपण मल्टीप्लाय केलाय त्याला नंबर ऑफ थ्रेड्सने, मल्टीप्लाय बाय इट्स लेंथ अँड मल्टीप्लाय बाय द क्रशिंग सॉरी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस सिग्मा सी. कॉम्प्रेशन होतोय ना तर काय येणार होतं इथं सिग्मा सी, आणि जो सर्फेस एरिया अफेक्टेड राहील तो कधी घेतलेला आहे आपण, पाय बाय फोर डी स्क्वेअर मायनस डी सी स्क्वेअर. मोठ्या एरियामधनं छोटा एरिया मायनस केला, मल्टीप्लाय बाय द नंबर ऑफ थ्रेड्स मल्टीप्लाय बाय द लेंथ, पूर्ण सर्फेस. ठीक आहे, तर एवढ्या सर्फेस एरियावर त्या ठिकाणी क्रशिंग स्ट्रेस जनरेट होणार आहे, क्रशिंग स्ट्रेस अप्लाय होणार आहे मल्टीप्लाय बाय तो स्ट्रेस. तर इथून आपल्याला काय माहीत पडून जाईल, द व्हॅल्यू ऑफ लोड. ठीक आहे, इथं लिहून पण दिलं आहे मी की एन काय, एन इज द नंबर ऑफ थ्रेड्स पर एम एम लेंथ. एका एम एम लेंथमध्ये किती नंबर ऑफ थ्रेड्स आहे ती आपल्याला इथं पुट करायचं आहे. मग डिझाईन लोड सेम जितका आहे तितकाच, पाय बाय फोर डी स्क्वेअर मायनस डी सी स्क्वेअर इंटू एन एन इंटू एल इंटू सिग्मा सी. ठीक आहे, तर इथून आपल्याला भेटेल डिझाईन, हे झालं आपलं सॉरी लेंथ ऑफ कपलर नट. इथून आपण लेंथ ऑफ कपलर नटची डिझाईन करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट टाईपचं डिझाईन बघूया आता. ओके बघा, नेक्स्ट टाईपचं डिझाईन आहे तुमचं आता आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर नट. तर आता आपल्याला काय करायचं आहे, कपलर नटचा आउटसाइड डायमीटर किती दाखवला आपण डी. इथून इथपर्यंतचा जो डायमीटर आहे कपलर नटचा डी तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो कधी भेटेल आपल्याला, ज्या वेळेस आपण या कपलर नटवर टेन्साईल लोड अप्लाय करतो. अगेन टेन्साईल लोड आलं म्हणजे मल्टीप्लायला काय येणार, टेन्साईल स्ट्रेस दॅट इज सिग्मा टी. है ना, टेन्साइल स्ट्रेस आला सिग्मा टी. आता अफेक्टेड एरिया फाइंड आउट करून घ्या, अफेक्टेड एरिया किती बघा, पूर्ण सरफेस एरिया आहे. जर त्या कपलर नटला खेचताय तुम्ही, टेन्साइल लोड जर अप्लाय करताय तर पूर्ण कपलर कपलर नटचा सरफेस अफेक्टेड राहील. आणि कपलर नटचा सरफेस एरिया किती आहे, डायमीटर किती आहे त्याचा डी, पण पूर्ण तितका भरीव आहे का तो डायमीटर, नाही ना, मध्ये हॉलो सेक्शन आहे आणि त्या हॉलो सेक्शन मध्येच काय आपला रॉड आहे. मग काय करणार, पाय बाय फोर इंटू कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. पाय बाय फोर कॅपिटल डी स्क्वेअर, मोठ्या कपलर नटच्या डायमीटर मधनं छोटा रॉडचा डायमीटर मायनस करा, मल्टीप्लाय बाय टेन्साइल स्ट्रेस. सो पाय बाय फोर डी स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इंटू सिग्मा टी, आणि लोड सुद्धा तेवढाच आहे. हे काही जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही आहे तुम्हाला, हे सिंपल आहे आणि हे कळून पण गेलं असेल. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे बघा, आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर काढायचा आपल्याला. आउटसाइड डायमीटर ऑफ कपलर काय आहे, डी टू. सो डी टू ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, कशी फाइंड आउट करणार, अगेन इट विल बी ऑब्टेन बाय अप्लाइंग द टेन्साइल लोड किंवा टेरिंग द कपलर, असं लिहिलेलं आहे आपण या ठिकाणी. टेरिंग ऑफ कपलर म्हणजे टेन्साइल लोड अप्लाय केल्यामुळे आपल्याला डी टू ची व्हॅल्यू भेटेल. आणि ज्यावेळेस कपलरवर टेन्साइल लोड अप्लाय होईल किती एरिया अफेक्टेड असणार आहे, जेवढा त्या कपलरमध्ये आहे. डी टू इतका पूर्ण एरिया आहे का, नाही. तर कपलरचा जो आउटसाइड डायमीटरचा एरिया आहे ना तो इथपर्यंत आहे, पण कपलरचा जो हा मधला भाग आहे हा पूर्ण पोकळ आहे,
तर या ठिकाणी हा डी1 डायमीटर काय करावा लागेल त्यामधून मायनस एरिया घ्यायचा आहे. सो हियर पाय बाय 4 इनटू कॅपिटल डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. आता हे सॉम मध्ये पण आपण शिकलेलो आहे. हॉलो सेक्शन राहिलं तर मोठ्या डायमीटर मधून आपण छोटा डायमीटर मायनस करतो, मोठ्या डायमीटरच्या एरिया मधून छोट्या डायमीटरचा एरिया मायनस करतो. सो पाय बाय 4 डी2 स्क्वेअर मायनस डी वन स्क्वेअर मल्टीप्लाय बाय काय केलं होतं, टिअरिंग. टिअरिंग म्हणजे टेन्शन, तर मल्टीप्लाय बाय सिग्मा टी अँड दिस विल बी द लोड विच इज नीड टू अप्लाय, है ना. सो डी टू काढण्यासाठी एकदम सिंपल आहे, जास्त काही कठीण नाही आहे. कप टर्न बकल जर इझिली होऊन जाईल एकदम, है ना. जर कपलर नट होतं तर काय केलं, मोठ्या डायमीटर मधून हा छोटा डायमीटर मायनस केला. पाय बाय 4 डी वन स्क्वेअर सॉरी पाय बाय 4 डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर इन टू नंबर ऑफ थ्रेड्स मल्टीप्लाय बाय लेंथ इन टू सिग्मा टी. सो हियर ते आता त्याच्यानंतर हे लेंथ आपलं डायमीटर होतं त्याच्यासाठी, आणि ही व्हॅल्यू काढायची आपल्याला आउटसाइड डायमीटर. तर आपण या ठिकाणी डी टू मायनस डी वनचा स्क्वेअर करतोय. पाय बाय 4 डी टू स्क्वेअर मायनस डी वन स्क्वेअर मल्टीप्लाय बाय सिग्मा टी. लेंथ काढायची होती, त्यासाठी दोन कंडिशन, एक शेअरिंगची एक क्रशिंगची. तर आपण ते सगळं पाहिलेलं आहे, हे इझिली होऊन जाईल. आता लास्ट बघा, लास्ट डिझाईन प्रोसिजर आहे. आता बघूया काय ते. बघा एक कंडिशन डी टू बद्दल जी सांगायची राहिली की ऍक्च्युअल प्रॅक्टिसमध्ये जसं आपण पहिले कन्सिडर केलं होतं की डीची व्हॅल्यू आपण जी कन्सिडर करतो ती स्टीलसाठी वेगळी कंडिशन आहे, स्टीलचा कपलर नट राहिला तर वेगळी कंडिशन आहे, आणि कास्ट आयनचा कपलर नट राहिला तर वेगळी कंडिशन आहे ना. डी टू 1.5 टाइम्स ऑफ डी सॉरी डी टू 1.25 आणि 1.5 टू 2 टाइम्स ऑफ डायमीटर आपण कपलर नटसाठी घेतलं होतं. तसंच सिमिलरली हे जे कपलर आहे त्याचा डायमीटर सुद्धा 1.5 टाइम्स ऑफ डायमीटर टू 1.7 टाइम्स ऑफ डायमीटर एवढा कन्सिडर केला जातो, है ना. डायमीटरची व्हॅल्यू, हां. इथं लेंथ आपण लेंथबद्दल बोलत होतो. इथे नेक्स्ट आता बघा ज्या कंडिशन्स राहिलेल्या आहेत ती कोणती, एक थिकनेस ऑफ कपलर राहिलेलं आहे आणि एक लेंथ ऑफ द कपलर राहिलेलं आहे. तर लेंथ ऑफ कपलर किती ठेवायचं हे डिपेंड करतं ते तुम्हाला कुठं अप्लाय करायचं आहे त्यावर, की तुम्हाला ते रॉड हे कपलरला फिरून फिरून रॉड कितीमध्ये आणायचं आहे त्यानुसार मध्ये स्पेस ठेवावं लागेल ना, ठीक आहे. तर लेंथ ऑफ कपलर हे डिपेंड करतं त्याच्या ॲप्लिकेशन पर, पण नॉर्मली ही व्हॅल्यू घेतली जाते 6 टाइम्स ऑफ द डायमीटर ऑफ द रॉड, ठीक आहे. जी लेंथ असणार आहे ती किती घेतली जाते, 6 टाइम्स ऑफ द डायमीटर. आणि ज्यावेळेस आपण थिकनेस बद्दल बोलतोय तर थिकनेस ऑफ द कपलर जी ती युजली घेतली जाते फ्रॉम टी इज इक्वल टू 0.75 टाइम्स ऑफ डायमीटर, आणि जी थिकनेस ऑफ कपलर नट आहे ती घेतली जाते 0.5 टाइम्स ऑफ डायमीटर. थिकनेस ऑफ कपलर नट 0.5 टाइम्स ऑफ डायमीटर आणि थिकनेस ऑफ द कपलर 0.75 टाइम्स ऑफ डायमीटर. तर हे 6 प्रोसिजर आहेत डिझाईनच्या, याच्यावर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये एक न्यूमरिकल कव्हर करूया, ठीक आहे.